मी अस्मिता स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये येत्या दोन तारखेला गुढीपाडवा आहे नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण आहे असं म्हटलं जातं या दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केलेली आणि याच दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून गुढी ही उभारली जाते चला तर मग गुढी कशी उभारायची त्यासाठी काय साहित्य लागणार ते बघूयात गुढी उभारण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू अक्षता अगरबत्ती तुपाचं निरांजन पुष्पहार फुलं एक पांढरा धागा आणि एक लाल सुती धागा एक तांब्याचा कलश खडीसाखर आणि कडुलिंबाचा प्रसाद गाठी व एक नारळ लागेल आंब्याच्या आणि कडुलिंबाच्या डहाळ्या गुढी उभारण्यासाठी एक बांबूची काठी मी स्वच्छ धुवून घेतली आहे गुढीसाठी एक कोरी साडी किंवा रेशमी वस्त्रही तुम्ही घेऊ शकता गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण या दिवशी आपण गुढी उभारून विजयाचे प्रतीक समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढीची पूजा करतो तिला आपण गोड्याचा नैवेद्य दाखवतो आणि सोबतच चैत्र नवरात्रसुद्धा आपण साजरी करतो या दिवशी पंचांगावरील गणपती पूजन करावे आणि नवीन वर्ष फल वाचावे चैत्रप्रतिपदा प्रारंभ एक एप्रिल दोन हजार बावीसला सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी होतो आहे तर चैत्रप्रतिपदा समाप्ती दोन एप्रिल दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून उठणं लावून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावे आपल्या घरातील देवांची पूजा करावी सूर्याला अर्घ द्यावे आणि मग गुढीपाडव्याच्या पूजनाला सुरुवात करावी ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर पाट मांडावा पाटावर रांगोळी काढावी पाटाभोवतीची जागा सुशोभित करावी फुलांनी बांबूची काठी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला आता गंधाचे पाच पट्टे मी ओढून पूजा करून घेते आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने गुढीच्या काठीची पूजा करायची आहे तांब्याच्या कलशाची मी आता पूजा करून घेणार आहे हळदी कुंकवाचे पाच पट्टे मी ओढून घेते आहे स्वस्तिक ही काढू शकतो आपण ह्या तांब्यावर गुढीसाठी साडी घेताना लाल पिवळी हिरवी अशी घ्यावी काळ्या रंगाची घेऊ नये आता मी साडीच्या छान प्लेट्स बनवून घेणार आहे साडी घेताना शक्यतोवर साडी कोरी असावी वापरलेली नसावी बऱ्याच घरी ब्लाउज पीसचा वापर करून देखील गुढी उभारली जाते गुढी ही सूर्योदयानंतर उभारावी आणि सूर्यास्ताच्या दहा मिनिटं आधी ती काढावी महाराष्ट्रात गुढी दुपारी काढली जाते म्हणजे साडेबारा नंतर गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी तिला उतरवली जाते आणि गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो पण प्रत्येक भागामध्ये ही परंपरा वेगवेगळी असते काठीला मी लाल दोऱ्याने साडी बांधून घेतली आता मी कडुलिंबाचा पाला आणि आंब्याच्या डहाळ्याही बांधून घेते आहे साखरेच्या गाठी आणि पुष्पहार मी आता घालून घेणार आहे गुढीला गुढीच्या टोकाला तांब्याचा कलश मी उपटा मारून घेणार आहे आणि आता आपली गुढी रेडी झालेली आहे उभारण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा वसंत ऋतूचं आगमन या दिवसापासून होतं नव्या शालीवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरुवात होते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केले जाते सोन्याची खरेदी नव्या वस्तू गृहप्रवेश व्यवसायाला प्रारंभ अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी गुढीपाडवा ह्या दिवशी सुरुवात केली जाते प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून रावण्यासारख्या बलाढ्य शत्रूचा आणि इतर राक्षसांचा पराभव त्यांनी केला व आजच्याच दिवशी अयोध्येला ते परतले त्यांच्या आगमनाप्रिथ्यर्थ अयोध्यावासीयांनी आपापल्या दारात घुड्या उभारून त्यांचे स्वागत केले होते गुढीची मनोभावे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी धूपदीप ओवाळावा दुपारी पुरणपोळीचा किंवा इतर गोडाचा नैवेद्य दाखवावा गुढीपाडव्याच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील तेवढेच महत्त्व आहे या दिवशी साखर आणि कडुलिंबाची पानं एकत्र करून त्याचे सेवन केले जाते यामुळे पचन सुधारते पित्ताचा नाश होतो त्वचेचे आरोग्य सुधारते सूर्यास्ताच्या आधी गुढीला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून गुढी उतरवावी या दिवशी पार्वती मातेच्या शक्तिरूपाचे पूजन केले जाते त्याला चैत्र नवरात्र असे म्हणतात म्हणून या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला आरंभ करावा चैत्रपासून हवामानातील गारवा कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल चालू होते म्हणून या दिवशी कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याच्याने स्नान केले जाते त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो मातीच्या घड्याचे दान करणे या दिवशी शुभ मानले जाते विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उंच उभारली जाते आपल्या घरातील दुःख संकट दूर ती ठेवते आणि समृद्धी आणते जुन्या वर्षातील गोष्टी विसरून नवीन वर्ष गोडाने चालू करावे हेच ह्या दिवसाचे महत्त्व या दिवशी पाडवा पूजनासोबतच पंचांगावरील गणपती पूजन करावे दारी उभारलेली ही गुढी समृद्धी पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक होय आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावो हीच मंगलमय कामना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद